या हवेची मीटिंग सोबत कोल्हापुरी कटी. विश्वविक्रम केला मी मागच्या वर्षी एशिया वर्ल्ड ऑफ पॅसिफिक साठी. गेल्या वर्षी केलेला की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा मी पाच लोकनृत्य एकत्र आणली. पाच लोकनृत्यांचा विश्वविक्रम कुठल्याच रेकॉर्ड बुकला नाहीये. माझा दोन रेकॉर्ड बुकला झाला, ग्लोबलला आणि एशिया पॅसिफिकला. तर हे सगळं पहिले पण करताना त्याच्या पाठीमागं माझा अभ्यास असायचा. आणि मग मी पहिला चित्रपट केला त्यावेळेला असं होतं की त्या अख्ख्या चित्रपटामध्ये ती एकच लावणी होती. अख्ख्या चित्रपटामध्ये एकच लावणी होती. आला आबाळ भरून नावाचा चित्रपट होता, दिग्दर्शक युवराज बोरपडे. तर ती लावणी एकच, अख्ख्या चित्रपटामध्ये एकच गाणं असून ती लावणी नॉमिनेट झालेली होती अवॉर्डसाठी. नॉमिनेट झालेली होती. अरे म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला असाल ना तर त्याचं फळ तुम्हाला निश्चित कुठेतरी मिळतं. मी साऊथला पहिल्यांदा पिक्चर केले ऍज अ असिस्टंट म्हणून बास्को सरांच्याकडे. आणि बास्को सरांनी पहिल्या पिक्चर नंतर लागोपाठ तीन पिक्चरची सोलो जबाबदारी माझ्यावर सोपवली. तीन पिक्चरची जबाबदारी माझ्यावर दिली की मी फिल्म नाही कर सकता, तू कर. त्यामुळे साऊथ मध्ये मी ई टी व्ही साठी भरपूर काम केलं. म्हणजे साऊथ मध्येही तुम्ही काम केलं? माझी कोरिओग्राफीची सुरुवात फिल्मची साऊथ मधूनच झाली. त्या बाबत म्हणजे हा ही काहीतरी नवीन आपल्याला ऐकायला मिळते. सागर सरांच्या विषयी आजपर्यंत कोरिओग्राफर कोल्हापूर किंवा महाराष्ट्रापुरतं आपण मर्यादित ठेवत होतो, पण साऊथ मधला हा त्यांचा एक वेगळा पैलू आपल्याला ऐकायला मिळतो. आणि साऊथच्या मी चार फिल्म्स केल्या. मत्तिकुडम ती माझी सगळ्यात हिट झालेली फिल्म होती तिथली. मत्तिकुडमला मी जवळजवळ 700 डान्सर्स वापरलेले आहेत. एका डान्स 700 डान्सर्स वापरलेले होते वेगवेगळ्या वेशभूषेतले. असा तिथं तोही एक वेगळा अनुभव होता. त्या मानानं मी मराठीत काम खूप कमी केलं. एकतर माझी गव्हर्नमेंट सर्व्हिस, मला मिळणाऱ्या सुट्ट्या ह्याचा मेळ बसत नव्हता. आणि दुसरं असं होतं की काहीतरी करावं असं एवढ्या ताकदीचं काही समोर येत नव्हतं. जे आलं ते तेवढ्या ताकदीचं वाटलं त्याच वेळेला मी केलं. दुसरं असं होतं की साऊथला काम केल्यामुळं तिथली शिस्त, तिथलं टायमिंग, तिथलं परफेक्शन ह्याचं कुठंतरी माझ्यात एक हे आलं होतं की ते मला मराठी फिल्मच्या सेटवर जास्त दिसायचं नाही. त्यामुळे मी थोडासा अनुत्सुक होतो. पण आता लवकरच एक मोठा प्रोजेक्ट पण होतोय ज्यासाठी मी कोरिओग्राफर म्हणून मराठीत एक चांगलं काम करीन. मराठी बाणासारखा कार्यक्रम अशोक हांडेंचा, जो म्हणजे त्याला मराठी संस्कृतीचा आयडॉल म्हणलं जातं त्या कार्यक्रमाला. सुभाष नकाशी नृत्य दिग्दर्शक आहेत त्याची. त्या कार्यक्रमामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले कलाकार पहिल्यांदा झळकले ते सार्थक क्रिएशन मधून. त्यामुळे अशा ज्या काही पहिल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या माझ्या नावावर जमा झाल्या, ह्याचा मला आज अभिमान वाटतोय. सार्थक क्रिएशनला 20 वर्ष पूर्ण होत आहेत. आता हे 20वं वर्ष चालू आहे. 12व्या वर्षी ज्यावेळेला एक तप पूर्ण झालं त्यावेळेला नृत्य संस्थेचं देखील पुस्तक का नसावं असं मला वाटलं. आणि म्हणून मी सार्थक कृतार्थची निर्मिती केली. म्हणजे पुन्हा
नृत्य क्षेत्रातल्या एखाद्या कलाकाराचं किंवा एखाद्या नृत्य संस्थेचं पहिलं छापील पुस्तक पण आमचंच आहे. अरे वा, तुम्ही हे सगळं मिळवू शकता, तुम्ही हे सगळं यश मिळवू शकता, तुम्ही प्रत्येक ठिकाणी आपला एक वेगळा झेंडा रोवू शकता. पण ह्याच्या पाठीमागे तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते, प्रचंड तपस्या करावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्या बाबतीत दुर्दैवी आहे किंवा सुदैवी म्हणा कसाही, की मला गुरुच नाही आहे. पण जर गुरु असता तर कदाचित मी याच्यापेक्षा जास्त फास्ट गेलो असतो, जास्त मिळवलं असतं. मला प्रत्येक गोष्ट माझी मला शिकावी लागते. नक्कीच नक्कीच सर. काय, त्यामुळे गुरु जर असेल, योग्य मार्गदर्शन करणारा गुरु या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचा आहे, तो मिळावा सगळ्यांना असं मला वाटतं. नाही नक्कीच, म्हणजे जन्मी यावाने गुरु करावा असं म्हटलंच आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं तसं खरंच कुठलीही गोष्ट अशी सहज किंवा सोपी नसते. म्हणजे तसं तुमच्या आयुष्यामधले बरेचसे प्रसंग पण अगदी तुम्हाला मला वाटतं एक असा प्रसंग तुमच्या आयुष्यातला असा आहे ज्याच्याविषयी मला आवर्जून विचारावं असं वाटेल. सांगलीतील तरुण भारतचा शो आणि त्यानंतर ना तुमच्यावरती आलेला प्रसंग याच्याविषयी मला जाणून. ऍक्च्युली मी तुला मागाशी बोलताना मी सांगितलं होतं की सांगलीतला तो तरुण भारतचा जो शो होता तो त्यावेळेच्या 10 लाख बजेटचा होता. हा म्हणजे मागासाच तो शो. हा ओके, तोच तोच शो तरुण भारत स्टेडियमवर झालेला. म्हणजे आमच्या सूत्रांकडून जी माहिती आली ती इतकीच की सांगलीतला तरुण भारतचा शो. तरुण भारतचा पण त्यानंतर मला असं ऐकायला मिळालं की त्याच्यावरती काहीतरी तुमच्यावरती खूपच वाईट परिस्थिती. वाईट परिस्थिती म्हणजे काय की आम्ही त्यावेळेला अंतरून पाहून पाय पसरलेले नव्हते. 10 लाख ही रक्कम काय मामूली नव्हती. आणि अमुक देईल तमुक देईल, हा एवढे देईल तो तेवढे देईल, नेता अमुक देईल, खासदार अमुक देईल, आमदार, अशा आश्वासनामध्ये आम्ही राहिलेलो होतो. आणि ज्या वेळेला सगळा कार्यक्रम झाला, कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला. पण नंतर देणी जी रक्कम द्यायची होती, तिकीट विक्रीतून रक्कम जमा झाली होती ती सुद्धा कमी पडली. काही लोकांच्याकडून जिथून 1 लाख रुपये देतो म्हणले होते स्पॉन्सर, त्यांनी 10,000 रुपये दिले. अशा बऱ्याच अडचणी आल्या. आणि माझ्यासोबत जी त्यावेळेला सगळी मुलं होती ना, ती सगळी कॉलेज लेवलची मुलं होती, त्यातलं कुणीच मोठं नव्हतं. त्यामुळे त्या मुलांच्या जबाबदारी टाकण्यात काही अर्थ नव्हता. आणि मग मी त्यावेळेला माझं घर घाणवट टाकलं, घर घाणवट टाकलं. आणि ती सगळी मी देणी जी होती ती कार्यक्रमाची त्या निमित्तानं झालेली ती सगळी फेडली. आणि त्यानंतर मग मी सांगली सोडून त्याच वेळेला मी शिफ्ट झालो दुसरीकडे. मी चिपळूणला गेलो माझं कॉलेज पूर्ण करायला. म्हणजे त्या कार्यक्रमानं मला माझं गाव सोडायची एक वेगळी दिशा दिली. ओके, की आता बास, आता इथं आपण हे जे केलं हे लास्ट लेवल होतं, ह्याच्यावर आता आपण इथं काय करू शकत नाही. आपण नवीन कार्यक्षेत्र पुढे जाणं गरजेचं असतं. आपण या कार्यक्षेत्राच्या पुढे वरती जाऊया. ओके, असं म्हणून मी ते सोडलं. आणि मग दैवयोगामध्ये कदाचित आई अंबाबाईची माझ्यावरची कृपादृष्टी असेल किंवा देवा ज्योतिबाचा वरदहस्त असेल, आणि मी इरून फिरून गंगावेश म्हणल्यासारखं कोल्हापुरातच आलो. पुन्हा कोल्हापूर माझ्या अजेंड्यावर नव्हतं कधी सेटलमेंटच्या दृष्टीनं, पण मी कोल्हापुरात आलो, सेटल झालो, मान सन्मान मिळाले, उत्कृष्ट शिक्षक म्हणून नाव मिळालं, उत्कृष्ट शिक्षकचे सन्मान मिळाले, कोरिओग्राफर म्हणून नाव झालं, सांस्कृतिक क्षेत्रात खूप काम झालं, सामाजिक क्षेत्रात काम झालं. याच्यासाठी कोल्हापूरकर रसिकांचं आणि कोल्हापुरात मला साथ दिलेल्या सगळ्या गोष्टींचं फार महत्त्व आहे. आणि कोल्हापुरातली माझी कोरिओग्राफीची जी सुरुवात आहे ना, शाळा सोडली तर एका वेगळ्या घटनेने झाली, की जी कोरिओग्राफी आज काही कोरिओग्राफर्स त्या कोरिओग्राफीला कमी दर्जाची समजतात. जसं रेकॉर्ड डान्सला कमी दर्जाचे समजतात काही काही जण, हे काय रेकॉर्ड डान्स करतात. पण आम्हाला माहिती आहे आमचं आयुष्य आम्ही त्या रेकॉर्ड डान्सवर जगलोय, त्यामुळे माझ्या दृष्टीनं रेकॉर्ड डान्सची माझ्या नजरेत किंमत कायम वरचीच आहे. त्याचप्रमाणे खेडेगावामध्ये जी ग्रामीण भागातली युवक असतात त्यांचं गणपती उत्सवला डान्स बसवणे, हिथून माझी खरी कोरिओग्राफीची सुरुवात झाली होती कोल्हापुरातली, प्रयाग चिखलीमधून. अरे वा, मग प्रयाग चिखली आहे, वरणगे पांढळी आहे, वरणगे आहे, केरली आहे, केरला आहे, अजूनही करतो जटारवाडे, मी करतो अजूनही, मी करतो. ती माझ्यासाठी एक ऊर्जा आहे, मी करतो, माझी त्या गोष्टीवर श्रद्धा आहे, मला त्यामध्ये कुठलाही कमीपणा वाटत नाही. उद्या मी हॉलिवूडची फिल्म जरी केली आणि जर माझ्याकडे समजा त्यावेळेला ऐन वेळेला असं असेल की बाबा तुम्हाला माधुरी दीक्षितला कोरिओग्राफ करायचा आहे आणि त्याच पिरियडमध्ये एक मला जर गणपती उत्सवचं कोरिओग्राफ करायचं आहे एका गावातलं, मी गणपती उत्सवचं कोरिओग्राफ करीन, कारण माझी त्याच्यावर श्रद्धा आहे. मला एक नृत्य दिग्दर्शक म्हणून त्या गावांनी उभा केलेला आहे. आज ह्या सगळ्या गावांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलेलं आहे. आणि प्रयाग चिखलीला तर मला म्हणजे प्रयाग चिखलीचाच समजतात लोक, बरीचशी लोक समजतात.
आणि खूप चांगले मित्र दिले, जीवाला जीव देणारी माणसं जोडली गेली, हे सगळं मिळालं त्या ह्यातून. त्यामुळे कोणी त्या कोरिओग्राफीला कमी दर्जाचं समजू नये. ती तुमच्यातला कस लावणार आहे, कारण समोरचा नॉन डान्सर असतोय, तो कुठेतरी MITC कामाला जाणार असतोय, कुठेतरी वरिणीचा भारा उचलून आणणार असतोय, कुठेतरी शेणगान काढणार असतोय. या मुलांच्याकडनं तुम्हाला उच्च दर्जाची कोरिओग्राफी करून घ्यायची असते. तुमच्यातल्या नृत्य दिग्दर्शकाला आव्हान आहे, आणि गणरायाचा वरदस्त आहे की आतापर्यंत केलेलं माझं काम कधीही दर्शकांच्या पसंतीस सुतरलं नाही असं झालं नाही. मी कायम प्रचंड कौतुक मिळवले त्या कार्यक्रमात. म्हणजे सर, दगडापासून मूर्ती जशी बनवली जाते, म्हणजे बरेचदा म्हणतात की त्यासाठी दगड त्या लायकीचा असावा लागतो, पण दगड कुठलाही असू दे, तुमची कला ही तुम्ही त्या दगडामध्ये. ऍक्च्युअली माझं तर मत असं आहे की मूर्ती दगडात असतेच, आपण त्यातला फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. अगदी अगदी, हेच म्हणजे तुम्ही अशा ज्या कलांचं जे हे करता, म्हणजे त्यापैकीच एक कला की तुम्ही बरेचदा ना टाकाऊ पासून टिकाऊ करता, म्हणजे सत्रांच्याकडून आलेली माहिती, सत्रांची माहिती आहे की मला वाटते ठाकरे सारखा एक डान्स, त्याच्यामध्ये तुम्ही अगदी पाय पुसण्यांपासून ड्रेस केले होते. कसं तुम्हाला, म्हणजे कसं याच्या बाबतीत तुम्ही विचार करता किंवा कसं सुचतंय? मला प्रत्येक वेळेला काय माहित नाही, पण मला ती दृष्टी आहे. मी कुठेही एखादी वस्तू बघितली की नाही, हिचा रियूज काय करता येईल बघत असतोय. ओके, ही दुसऱ्या ठिकाणी कशी वापरता येईल, काय करता येईल असं तसं. मग मी पायपुसणी, मला एकदा खूप छान कलरफुल होती. ओके, मग मी दोन पायपुसणी एकत्र जोडलीत आणि त्याच्यापासून ठाकरचा ड्रेस तयार झाला. मग आज धनगरचा पण मी असंच केलं होतं. काही मी पोत्यांचे ड्रेस शिवलेले होते, पोत्यांचे घोणपाट आपलं जे असतं. ओके, घोणपाट पासून टेक्स्चर देऊन त्याला गोल्डन कलर देऊन वगैरे, तो अगदी राजेशाही वाटायचा ड्रेस. असं काही ना काहीतरी वस्तू तयार करणं, हे करणं माझा छंद आहे तो. आणि ते मला असं टाकाऊ मधून उचलून काढून करायला आवडतं. नक्कीच सर. मी एक मूर्ती तयार केली होती 11 फुटी तिरुपती बालाजीची. तर ही जी मूर्ती होती सगळी, ही जी आपल्या गणपती उत्सवानंतर नदीमध्ये निर्माल्य टाकलं जातं ते, किंवा तिथं पार्ट्या संध्याकाळी होतात त्यावेळेला पडणारे जे ग्लास आहेत मोकळे प्लॅस्टिकचे, अशातनं ती मूर्ती बनवलेली होती. की तिला वसुंधरा सन्मान मिळाला. वसुंधरा सन्मान, त्याची कॅश, वसुंधरा सन्मानची कॅश प्राइस होती 21,000 रुपये. 21,000 आणि मूर्ती आम्ही टाकाऊतून बनवली. वसुंधरा सन्मान म्हणजे आय थिंक किर्लोस्कर फिल्म फेस्टिवलच्या वेळेला देतात. नक्की नक्की, खूपच छान सर. म्हणजे तुमच्या ह्या एवढ्या कलांचा एक जो भांडार आहे, म्हणजे तुम्ही नृत्य दिग्दर्शक आहात, नृत्य कलाकार आहात, अभिनेता आहात, लेखक आहात, निवेदक आहात, चित्रकार आहात. सर, थोडंसं आता आमच्या प्रेक्षकांना यातील काही कुठली एखादी कला तुमची पाहायला किंवा बघायला मिळाली तर खूपच आनंद होईल. कारण एक कलाकार येतोय मंचावरती आणि त्याची जर कला बघायला मिळाली नाही तर मग काय बघितलं आपण? मला वाटतंय मग जर मला चॉईस असेल निवडायचं. नक्की नक्की सर, तुम्हाला जे योग्य वाटतं. तर मला असं वाटतंय की पडद्यावरच्या माझ्या सगळ्या किंवा रंगमंचावरच्या सगळ्या कला जवळजवळ सगळ्या रसिकांनी बघितलेल्या आहेत, किंवा त्या व्हिडिओमधून पाहता येतात, किंवा त्यांनी कुठेतरी जुन्या बघितलेल्या असतात, त्याच म्हणजे त्याच पद्धतीनं तुमची कला. तर मला असं वाटतं की जी माझी कला जास्त लोकांच्या समोर आलेली नाही आहे ती म्हणजे माझी चित्रकला. कारण कसं आहे की मी जी चित्रकला, माझी पेंटिंग एक्झिबिशन झाली ती कायम अनाथाश्रमातल्या मुलांच्या मत्तीसाठी झाली. त्यामुळे मी रेग्युलरली कमर्शियली पेंटर म्हणून किंवा कमर्शियली आर्टिस्ट म्हणून कधी लोकांच्या समोर आलो नाही. पण मला असं वाटतंय की जर सादरच करायची असेल तर मी आज एखादं छानपैकी चित्रातून माझ्या भावना मांडली. सर, आपला पुढला सेगमेंटच तो आहे माझी कला माझे सामर्थ्य. या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण तुमच्या या कलेचा आपण थोडासा नमुना बघूया. तर आपला पुढला सेगमेंटच आहे माझी कला माझे सामर्थ्य. याच्यामध्ये आपण सागर सरांची चित्रकला पाहूयात. सर प्लीज. Thank you.
आहे सर, खूपच सुंदर, अप्रतिम. कलेची देवता नटराज आपण सगळ्यांना माहित आहे. तर या नटराजाचंच चित्र आज तुझ्या या पहिल्या कार्यक्रमाच्या शुभारंभाला माझ्यासारख्या एका साध्या कलाकाराकडून तुझ्यासाठी हा एक नटराजाचा आशीर्वाद म्हणून तुला भेट. खूपच खूपच सर, खूपच सर, मोठं हे आमच्यासाठी गिफ्ट आहे. आणि थोडंसं मला याच्यावरून थोडंसं क्युरिओसिटी वाटते की तुम्ही कला सादर करताना तर चित्रकला तुम्ही केली, त्याच्याविषयी सांगितले चित्रकला का तुम्ही निवडली, पण त्यामध्ये नटराजाचं चित्र काढावंसं असं का वाटलं तुम्हाला? त्याच्यामध्ये असं आहे की नटराज ही एकच देवता अशी आहे की जी उत्पत्तीपासून लयापर्यंत सगळीकडे आपल्याला साथ देते. म्हणजे जसं की तिचे जे तिच्या हातातले आयुध आहेत किंवा तिची एकूण जी रचना आहे, तिचा पाय आहे, हात आहे, या प्रत्येक गोष्टीला काही ना काही ती अर्थ आहे. म्हणजे गणपतीच्या आपण मूर्त्या वेगवेगळ्या बघतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात, पण ही एक नटराजाची मूर्ती अशी आहे की ही कधीही बदलत नाही. इतर देवदेवतांच्या मूर्ती आपल्याला वेगवेगळ्या रूपात बदललेल्या दिसतील, पण नटराजाची मूर्ती कधी बदलत दिसत नाही. त्याच्या असा आहे की त्याच्या हा जो त्याचा डावा हात आहे, त्या डाव्या हातामध्ये इथं डमरू आहे. डमरू म्हणजे नाद, नाद म्हणजे ध्वनी, आणि सृष्टीची उत्पत्ती ध्वनीमधून झाली, त्यामुळं ही उत्पत्ती सुरू झाली इथून. त्याच्यानंतर आहे तो त्याचा हा डावा पाय आहे, त्यानं वर उचललेला आहे. हा हा डावा पाय आहे तो अलिप्तता आहे की जे कदर्म असेल, म्हणजे जो चिखल असेल अज्ञानाचा किंवा दुःखाचा किंवा वाईट गोष्टींचा, ह्याच्यापासून मी अलिप्त राहावं, माझे पाय कधीही त्याच्यामध्ये फसू नयेत, असं त्या पायाचा अर्थ आहे. उजव्या पायाच्या खाली असुर आहे. असुर म्हणजे अज्ञानाचा नाश. असुर हा अज्ञानाचा एक प्रतीक त्यानं दाखवलेला आहे, आणि त्यानं तो त्याचं निर्दालन केलेलं आहे. त्यामुळे उजव्या पायाखाली त्यानं ते घेतलेलं आहे, डावा पाय त्याने पुन्हा अलिप्तता दाखवण्यासाठी केलेला आहे, आणि तोच डावा पाय इतक्यावर उचललेला आहे की त्यांचं पुढचं पाऊल त्यातून गोष्ट होते, म्हणजे भविष्याकडची नजर थोडक्यात ती आहे. उजवा हात आहे तो आशिष आहे, आणि डावा जो हात आहे हा भूमीशी साधर्म्य साधणार आहे. म्हणजे तो भूमीकडे दिशा दाखवते की तुला आशिष मिळून तू कितीही यश मिळवलंस तरी जमिनीचं जे नातं आहे ते तू तोडू नकोस. तुझं जे यश आहे, तुला जो आशीर्वाद आहे, तो सगळा तुझ्या इथल्या कृत्यांचा, इथल्या कर्मांचा आहे. त्यामुळे इथं तुझी श्रद्धा राहिलीच पाहिजे. आणि डाव्या हातामध्ये इकडच्या बाजूला, उजव्या हातात दुसऱ्या बाजूला जे आहे त्याच्यामध्ये अग्नी दिसतोय आपल्याला, तर अग्नी म्हणजे लय, अग्नी म्हणजे संपलं सगळं. तर त्यामुळं नाद, उत्पत्ती, अग्नी, लय, इथपर्यंतचा प्रवास सगळा या नटराजाच्या मूर्तीतून आहे सर. म्हणजे आजपर्यंत मी नटराज म्हणजे नृत्याचं एक प्रतीक किंवा नृत्याची देवता म्हणून आजपर्यंत प्रत्येकाच्या तोंडातून व्याख्या ऐकली होती, पण मी ही बऱ्याच जणांना तीच सांगायचो, पण हे जे विश्लेषण तुम्ही, हे ऍक्च्युली नटराज म्हणजे अख्ख्या सृष्टीची देवता आहे, ती सृष्टी देवता आहे. म्हणजे ती उत्पत्तीपासून लयापर्यंत सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये भरलेल्या आहेत, आणि तिच्यात बदल नाही आहे कधी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे कलाकाराची जर ह्याच्यातून हे सादर करताना एक कविता आहे, ती माझी एक मला तुला सांगावीशी वाटेल. लय ताल विलापित झंकारित ये, लय ताल विलापित झंकारित ये, दुम दुम ध्वनी नभी प्रसारित ये. शंकराचं येणं जे आहे नटराजाचं, ते तांडवातून आहे, म्हणजे प्रचंड आघात करत तो येतोय. त्यामुळं लय ताल विलापित झंकारित ये, दुम दुम ध्वनी नभी प्रसारित ये, छनछन आघाती पदकमला. त्याच्या आघात जे पदकमलाचे आहेत ते घुंगरांचे आहेत, छनछन पण आघात आहेत ते, ते हळुवार चालणं नाही आहे, तो ठसा उमटवून आहे. छनछन आघाती पदकमला, देव नटेश्वर सप्त दिशे. नटेश्वर कुठून येतोय? तर नटेश्वर साती दिशातून येतोय. त्यामुळे देव नटेश्वर सप्त दिशे, दे आशिषा दे मम यशा. तुझा आशीर्वाद ही माझ्यासाठी यश आहे. दे आशिषा दे मम यशा, रसिक जनास्तव सेवेचे. माझ्या आयुष्याचं इति कर्तव्य आता काय आहे? तर मी रसिकांची फक्त सेवा करावी. दे आशिषा दे मम यशा, रसिक जनास्तव सेवेचे, हस्ता जुळवी माथा नमवी, समर्पित जीवन पुष्प इथे. खूपच छान, खूपच छान. आणि हे आज काहीतरी वेगळं मलाही शिकायला मिळालं, खूपच छान सर. हे तुमचं गिफ्ट, तुमच्याकडून मिळालेली भेट आम्ही खूप अशी जपून ठेवणार आहे ना सर. त्याचबरोबर हे माझ्या संस्थेचं एक पुस्तक आहे, हेही तुला मी भेट. अरे नक्की, ज्याचा तुम्ही मागे उल्लेख केला. हा, सार्थ कृतार्थ. नक्की, 12 वर्ष ज्या वेळेला पूर्ण झाली त्यावेळेला केली.
खूपच छान सर, माझी कला माझे सामर्थ्य याच्यामध्ये खूपच सुंदर आपली कला पाहायला मिळाली. याच्यानंतर एक छोटंसं एक मला प्रश्न पडतो आहे की म्हणजे जर एवढ्या गोष्टी तुम्ही जर करता आहात तर आयुष्यामध्ये असं काय वाटते का कुठं काही राहिले करायचं किंवा अशी कुठली गोष्ट अजून करावीशी वाटते? खूप गोष्टी राहिलेल्या आहेत. मला वाद्य वाजवता येत नाही कोणतंही. मला वाद्य वाजवाय कोणतं ना कोणतं तरी वाद्य वाजवायचं आहे. मला सुरेल गळा नाही आहे गाणी गाण्यासाठी. मला खूप गाणी म्हणायची हौस आहे. गाणी मला खूप पाठ असतात पण आवाज नसल्यामुळं किंवा तसा आवाज गायकाचा जो आवाज असतो तो नसल्यामुळे नाही. मला रशियन बॅले डान्स करायचा आहे. जो मी माझं स्वप्न आहे मला कधीतरी आयुष्यात रशियन बॅले डान्स करायचा आहे. तो मी अजून करू शकलेलो नाही आहे. आणि दुसरं असं आहे की मला एक मोठी अकॅडमी करायची आहे माझी, अशी की ज्याच्या खाली आलात की कलेतली कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळणार नाही असं तिथं होणार नाही. तिथं चित्रकला असेल, तिथं शिल्पकला असेल, तिथे नृत्य असेल, संगीत असेल, गायन असेल, वादन असेल, कोणतीही कला त्या अकॅडमीमध्ये मिळावी. आणि ती अकॅडमी विशेषतः जी अनाथ मुलं आहेत त्यांना मोफत प्रवेश तिथं असावा. आणि त्याचबरोबर परित्यक्त्या आहेत ज्या आमच्या वेश्या भगिनी आहेत, या वेश्या भगिनींच्या मुलांना तिथं शिकायला मोफत मिळावं अशी माझी इच्छा आहे. क्या बात आहे सर, खूपच सुंदर. म्हणजे आतापर्यंत तुमच्या समाजकार्याविषयी ऐकून होतो, ते तुमचे विचारही पुढचे जे आहेत, तुमचे प्लॅन्स किंवा तुमचे जे प्रोजेक्ट्स आहेत हे त्याला अनुसरूनच आहेत, हे खूपच छान वाटतं ऐकायला. तुमच्या एकूणच समाजकार्याविषयी म्हणजे तुम्ही बांधिलकी फाउंडेशनच्या माध्यमातून बरंचसं कार्य केलं, किंवा तुम्ही व्हाईट आर्मीच्या माध्यमातून बऱ्याचशा अडीअडचणीच्या वेळी तुम्ही पुढाकार घेत असता, तर त्याच्याविषयी अगदी थोडक्यात आम्हाला ऐकायला. ॲक्च्युली काय आहे की व्हाईट आर्मीची संकल्पना मूळ जीवनमुक्ती या नावानं, जीवनमुक्ती अशोक रोकड्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काही मंडळी होतो की जे बेवारस मृतदेह असतात त्याच्यावर अग्निसंस्कार करायचे. अशा पद्धतीनं ती सुरुवातीची संकल्पना होती. तेवढंच मर्यादित होतं पण त्या ह्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी म्हणजे जे सडलेले कुजलेले मृतदेह असतात अशांवरही अशांच्यावरही अग्निसंस्कार केले. खूप समाधान देणारं काम होतं ते. आणि मग एक अपघातामधले प्रेत जे असतात ती प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी ज्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला आमचा ड्रेस होता त्यामध्ये आम्ही व्हाईट बनियन घालायचो फक्त. खाली कुठलीही पॅन्ट असली चालेल पण व्हाईट बनियन असायचं. तर कोकण रेल्वेच्या अपघाताच्या वेळेला आम्हाला ते नाव मिळालं की व्हाईट आर्मी त्या बनियनमुळे. ओके. आणि मग आम्ही ते व्हाईट आर्मीचं नाव रजिस्टर केलं. व्हाईट आर्मीच्या माध्यमातून नेपाळपर्यंतचे जेवढे सगळे गोष्टी आहेत म्हणजे आपत्ती ज्या ज्या आलेल्या आहेत, नैसर्गिक आपत्ती आलेल्या आहेत, जिथं भूकंपस्खलन झालेलं आहे, भूकंप झालेला आहे, पूर आलेला आहे, बिल्डिंग्स पडलेले आहेत, ॲक्सिडेंट झालेले आहेत, अशा सगळ्या ठिकाणी व्हाईट आर्मी पोहोचलेली आहे. अशोक रोकडेंच्या नेतृत्वाखाली ही संघटना गेली कित्येक वर्ष काम करते आहे. आता कोविडमध्ये खूप चांगलं काम चालू आहे. त्याचसोबत आता मी नवीन एक मुलांची संघटना की ज्यांना व्हाईट आर्मीमध्ये रेग्युलर वेळ देता येत नाही आहे पण काही ठराविक वेळेला ते येऊ शकतात अशांसाठी एक कोल्हापूर रेस्क्यू टीम नावाची संघटना प्रशासनाच्या सोबत चालू केलेली आहे. दुर्गभ्रमंतीची संघटनेमध्ये मी आहेच. हिल रायडर्स माझी संघटना आहे ज्याच्या मार्फत आम्ही दऱ्याखोऱ्यातून फिरत असतो. तर या सगळ्यामधून कुठं ना कुठंतरी समाजाशी एक नाळ जोडलेली असावी असं वाटत राहतं. त्यामुळं सामाजिक बांधिलकी त्यातून आपआप जपली जाते. बांधिलकी फाउंडेशन मार्फत आत्ता या कोविडच्या ह्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 6 ते 6,500 लोकांच्या पर्यंत धान्य अन्नधान्य पोहोचवतो. बांधिलकी फाउंडेशन मार्फत दरवर्षी 5 गरीब मुलं दत्तक घेतली जातात, त्यांचा शिक्षणाचा खर्च केला जातो. बांधिलकी फाउंडेशन मार्फत दरवर्षी 3 अनाथ मुलींच्या विवाह सोहळ्याचा खर्च केला जातो. आणि बांधिलकी फाउंडेशनला मदत करणारे माझे खूपसे मित्र आहेत, माझ्या शाळेतले कॉलेजातले जुने सगळे मित्र आहेत की जे हे सगळ्या करत असतात, ह्या गोष्टी मला आर्थिक मदत करत असतात, समाजातून देत असतात. समाजाकडून आलेलं आहे ते समाजाला द्यायचं काम करणं म्हणजे सामाजिक बांधिलकी. आपल्या संचितातून आपल्या संचितामधून वंचितांसाठी काहीतरी करायचं ही सामाजिक बांधिलकी. मग तुम्हाला भले तुमच्या खिशात रुपये असेल त्यातले 10 पैसे तुम्ही कुठल्या तरी गरिबासाठी खर्च करा. तुमच्याकडे 1 भाकरी आहे त्यातली 1/4 भाकरी कुठल्या तरी गरिबासाठी द्या. एवढी सामाजिक बांधिलकी प्रत्येकाच्या मनात असते, फक्त त्याला दिशा देणारा कोण मिळत नसतं. मी एक शिक्षक असल्यामुळं कदाचित माझ्या पाठीपाठ माझी मुलं माझी विद्यार्थी येत जातात आणि त्यामुळे मला बळ मिळते. खूप छान. हा वारसा नक्कीच हा पुढे चालवला जाणार आहे कारण तुम्ही ज्या परिस्थितीतून तयार झाला आणि तुमच्याकडे बघून अनेक मुलांनी प्रेरणा घेऊन त्यामध्ये सहभाग नोंदवला आहे. खरं तर म्हणजे तुमच्या समाजकार्याची दखल अगदी इंटरनॅशनल लेवलला घ्यावी अशी आमची इच्छा आहे. आपण आता ह्याच्यानंतर सर पुढचा आपला सेगमेंट आहे त्याच्याकडे आपण वळूयात.
ज्या सेगमेंटची खरं तर मला खूपच मागापासून धाकधूक लागलेली आहे. आता प्रेक्षकांसमोर आपल्याला तो गुलदस्ता फोडण्याची वेळ आलेली आहे. अच्छा, सस्पेन्स. ओके 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 ओके, मी पण तयार आहे. आपला पुढचा सेगमेंट आहे गुलदस्ता फुटला सेगमेंट. सर, धाकधूक वाढली आहे सर माझी. तुझ्यापेक्षा जास्त माझी वाढली आहे, कारण प्रश्न काय आहे आणि तू इतक्या वेळेत बंदिस्त आहे ह्या गोष्टीची मला आतुरता आहे. गुलदस्ता सेगमेंट मधला गुलदस्ता फुटला सर, प्लीज प्रेशर घेऊ नका. बर, म्हणजे मलाही तसं प्रेशर आलं पण तुम्ही घेऊ नका. हा लोकांनी विचारलेला प्रश्न आहे सर, हा माझा नाही, हा लोकांनी विचारलेला आहे. आमच्या सूत्रांनी इथपर्यंत आणलाय, तो फक्त मी वाचून दाखवण्याचं तुम्हाला काम करतोय. एवढा अवघड आहे सर, तुम्हाला प्रश्न विचारतोय. बरोबर, ठीक आहे. सर, तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या संघटनेमध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये संघटनात्मक स्तरावर काम करत असताना सगळ्यात जास्त महत्व तुम्हालाच मिळावं असा तुमचा हट्ट असतो नेहमी, तर हे योग्य आहे का? हा म्हणजे प्रश्न खोचक रीतीने विचारलाय, खरा विचारलाय का अपमान करायचा म्हणून विचारलाय? प्रश्न मग नाही लोकांच्याकडून आलाय सर. नाही बा, असेल पण तुम्ही अशा एखाद्या कार्यक्रमामध्ये हा प्रश्न घेताय, असे प्रश्न तुम्ही विचारताय आलेल्या पाहुण्यांना, तुम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं असते. तुम्ही सांगताय की आमच्या कार्यक्रमात तुम्ही या, तुम्ही निमंत्रण देऊन आम्हाला बोलवताय, तुम्ही असले प्रश्न विचारताय आम्हाला पुन्हा, म्हणजे तुम्ही काय? हा लोकांच्याकडून आलाय सर, हा मी विचारलेला नाही. लोकांच्याकडून कार्यक्रमाचे निर्माते तुम्ही आहात, निवेदक तुम्ही आहात, मुलाखत तुम्ही घेताय, तुम्हाला थोडं तरी पाहिजे ना त्याच्यामध्ये कुठला प्रश्न विचारायचा ते. तुम्हाला बोललो होतो सर, हे असे प्रश्न मला विचारायला लावू नका तुम्ही. सॉरी सॉरी. आता तू प्रेशर घे, असून दे रे कुठलाही प्रश्न, काय फरक पडत नाही आपल्याला. सांग प्रश्न तुझा काय आहे नेमका ते पुन्हा एकदा. तू मग अशी मला म्हणलास ना प्रेशर घेऊ नका, मग मी तुझं प्रेशर आणि जरा वाढवलं रे सर. पुन्हा एकदा सर विचारतोय. सांग सांग सांग. एखाद्या संस्थेमध्ये संघटनेमध्ये खूपच रिलॅक्स वाटायला लागले सर. बर, एखाद्या संस्थेमध्ये संघटनेमध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये संघटनात्मक स्तरावर काम करत असताना सगळ्यात जास्त महत्व तुम्हालाच तिथे मिळावं असा नेहमी तुमचा हट्ट असतो, तर हे योग्य आहे का? माझा असा हा हट्ट कधी नाही आहे. कुठल्याही संघटनेमध्ये सभा कुठल्याही कुठल्याच ग्रुपमध्ये कशातच माझा हट्ट नाही आहे. पण जर चुकीच्या मार्गाला कुणी जात असेल तर त्याला मला अनुभवातून आलेले काही बरोबर मार्ग सुचवणं माझं कर्तव्य आहे. आणि ते संस्थेच्या दृष्टीनं संघटनेच्या दृष्टीनं जे फायदेशीर आहे ते तसंच असावं यासाठी मी आग्रही असतोय. मग भले त्याच्यात मला बऱ्याच वेळा नावं ठेवली जातात, म्हणजे तुमचंच का खरं, तुम्ही म्हणताय तेच का मानायचं वगैरे म्हणलं जातात. पण त्याच्यापाठी मग रिझन्स असतात माझ्याकडे पॉवरफुल, की मला त्यातला अनुभव असतो, मला त्यातला काहीतरी एखादा प्रसंग माझ्या बाबतीत घडलेला असतो, मला त्याच्याबद्दलचं थोडंफार ज्ञान नक्की असतं, त्याच्यातल्या कायदेशीर काही गोष्टी माहीत असतात, आणि त्यामुळे मला माहीत असतं की तू आता खड्ड्यात पडणार आहेस, तर माझं कर्तव्य आहे खड्ड्यात पडू नकोस म्हणून सांगायचं. आणि संस्था किंवा संघटनेच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला जर मार्गदर्शक म्हणून बोलवलं असेल तिथं तर तुम्ही मार्गदर्शन करावं ही अपेक्षा त्यांची असते. आणि जर तुम्ही मार्ग दाखवत असाल तर तुम्ही त्याला हट्ट म्हणून पुन्हा नाव ठेवू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांचं मनाचं समाधान झालं असेल की तुम्ही जर चुकीच्या मार्गावर असाल तर त्याला बरोबर आणण्यासाठी मी कायम हट्टी राहीन, आणि त्याबद्दल जर तुम्ही दुराग्रही हट्टी किंवा स्वतःचा मनमानी करणारा असं मला दूषणं देत असाल तर ते मी पदक मिळवल्यासारखं अभिमानानं मिळवी. काय बात आहे सर, ह्याच गुणांची अंगी गरज असावी लागते. मोठेपण हे असंच सहजासहजी मिळत नाही, हे लोक टीका करतात, निंदा नालस्ती करतात, पण अशा पद्धतीने त्या प्रश्नांची समर्पक उत्तर देणं ह्यालाच मोठेपण म्हणतात. सर, खरंच खूप म्हणजे अगदी खूप छान वाटलं आज तुमच्याशी या गप्पा मारल्या, तुमचे अनुभव तुमच्या आयुष्यातला तुमचा जीवन प्रवास ऐकायला मिळाला, तुमचे बरेचसे असे अनुभव होते की त्यातून आम्हालाही बरंचसं काही शिकायला मिळालं. मे बी ते पुढं जाऊन आमच्या लाईफमध्ये ते इम्प्लिमेंट केलं जाईल, त्याच्यावरती अंमलबजावणी केली जाईल, याची नक्कीच तुम्हाला मी शाश्वती देतो. आणि तुम्ही इथं आलात या कार्यक्रमामध्ये, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत
हा शुभारंभाचा पहिला आपला एपिसोड होता आणि या एपिसोडला तुमचं सगळ्यात पहिला पाहुणं म्हणून आम्हाला भाग्य लागलं. हे आमच्यासाठी खूप मोठं आणि खूप मोलाचं ठरतं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी तुम्ही आलात इथं, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. मला वाटतं की फार ऐतिहासिक ठिकाणी ही मुलाखत झाली. माझ्या उजव्या बाजूला पन्हाळा आहे, माझ्या या अंतरापासून थोड्याच अंतरावर नदवीर विराकाशेदांची समाधी आहे आणि थोडंसं खाली डाव्या बाजूला मसूद मालेमध्ये जिथं शिवशंभूंची ऐतिहासिक भेट झाली ते ठिकाण आहे, छत्रपती शिवरायांची आणि युवराज शंभूराज यांची. तर या ठिकाणी या मुलाखतीचा जो शेवट आहे तो माझ्याकडून व्हायला हवा आहे, तुझ्याकडून आता झालेला आहे, पण माझ्याकडून जो व्हायला हवा आहे तर मला वाटतं की माझी जी आवडते एक निवेदनातली ओळ आहे ती म्हणून मी केला तर चालेल. नक्की नक्की सर, नक्कीच. मुलाखतीचा शेवट छत्रपती शिवरायांच्या वंदनानं करूया. रायगडाच्या सूर्याहाती, रायगडाच्या सूर्याहाती मराठीचा राजदंड, राजमुद्रेतून झळकते माय मराठी अखंड. याच देही याच डोळा तिचे राखाया वैभव, याच देही याच डोळा या माय मराठीचे राखाया वैभव. लक्षात ठेवा त्या जाणत्या राजाने होता अंथरला जीव, त्या जाणत्या राजाने होता अंथरला जीव. धन्यवाद. खूपच छान सर, अंगावरती शहारे उभे राहिलेत. शिवाजी महाराजांच्या या नावाने जर आपल्या कार्यक्रमाचा शेवट होत असेल तर खूपच छान. ही नवी ऊर्जा नवं चैतन्य घेऊन हा आपला प्रवास तुम्ही शुभेच्छा देऊन सुरू करायला एवढा आम्हाला ऊर्जा दिली त्याबद्दल सर मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आजचा हा एपिसोड आपणाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा. अशाच पाहुण्यांना आपण प्रत्येक एपिसोडमध्ये बोलवणार आहोत आणि त्यांचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत. भेटूया याच मंचावरती नवीन पाहुण्यांसोबत याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे खेळावीची मीटिंग. अवीची मीटिंग सोबत कोल्हापुरी कटिंग. घ्या अवीची मीटिंग सोबत कोल्हापुरी कटिंग.